कारमैत्रिणींनो, वर्साटाईल ट्रीट्स या यूट्यूब चॅनलवर पुनश्च आपले एकदा मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे गोलगट्टू. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे, तेव्हा लक्ष द्या. याला लागणारं साहित्य आहे गव्हाचं बारीक दळलेलं पीठ, मोहन करण्यासाठी थोडंसं तूप गरम केलेलं, बारीक केलेली साखर, पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ आणि पाणी. आणि नंतर आपण याला वाफवून घेणार आहोत चाळणीवर आणि त्याला कट करून नंतर त्याला तेलात फ्राय करणार आहोत. तर लक्षपूर्वक ऐकून घ्या. आज आपण याच्यामध्ये आता थोडी साखर पण ॲड केलेली आहे चवीपुरती, आपल्याला जेवढं गोड हवं असेल. मोहन टाकलेलं आहे, मीठ पण टाकलेलं आहे आणि आता पाण्याने मी त्याला मळून घेत आहे. हे पीठ मळून घेतल्यानंतर याला 5 मिनिटाकरता अगदी भिजवून तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचे गोलगट्टू करून त्याला आपण वाफवून घेणार आहोत. आपल्याला एकदम असं आसट नाही करायचं आहे, कारण जास्त जर आसट झालं तर आपले ते मीठ वापरलं जाणार नाही. त्याच्यामुळे थोडे घट्टच ठेवायचे आहे आणि गट्टू वळून घेताना पण तेल किंवा तुपाचाच वापर करायचा आहे, पीठ लावायचं नाही याला. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने आपण हे गोलगट्टू तयार करून घेतले आहे. काहीच नाही, हाताला तेल लावायचं आहे आणि गोल करायचे आहे आणि अगदी हाताच्या मधल्या तळव्यावर ठेवून त्याला थोडे प्रेस करायचे आहे. या पद्धतीने आपण हे साधारण 10-11 माझे गट्टू तयार झालेले आहेत आणि याला नंतर कट करून आपल्याला फ्राय करायचे आहे. त्याच्यामुळे हे वाढणार आहे, परंतु त्याआधी मी हे ठेवायचे आधी तुम्हाला दाखवून देते की मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्या पाण्याला आता उकळी आली आहे साधारणपणे, त्यावर मी ही चाळणी अशी ठेवणार आहे कारण आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे. आणि मग त्या चाळणीवर मला थोडंसं तेल स्प्रेड करावं लागेल आहे, चिटकूड आहे म्हणून, हे बाकी काहीही नाही आहे. अगदी कमी तेलामध्ये सुंदर रेसिपी तुमची तयार होते, कारण या रेसिपीला जास्त तेल पण नाही लागत आणि त्याच्यामुळे अति स्पायसी पण होत नाही, परंतु पौष्टिक होते. आणि लहान मुलांना असं नाश्त्याला द्यायला किंवा आपल्यालाही मोठ्यांना एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशा वेळेला आपल्याला ती खाण्यासाठी म्हणून छान रुचकर वाटते आणि कोणाला द्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा चांगली वाटते. तर या पद्धतीने मी अगदी थोड्या प्रमाणात त्याला तेलाने कव्हर करून घेतलं आहे आणि यावर आता मी हे माझे केलेले गोलगट्टू असे या पद्धतीने सेट करून ठेवणार आहे, जेणेकरून एकाच वेळेस सर्व वापरले गेले तर जास्त उत्तम राहील. तुमच्याकडे जर मोठ्या आकाराची चाळणी नसेल तर तुम्ही छोटी चाळणीसुद्धा याला वापरू शकता, फक्त वेळ लागेल आहे त्याच्यामुळे. एकाच वेळेस हे पूर्ण बसतील या पद्धतीने याला मी ठेवून देत आहे आणि साधारण 10 ते 15 मिनटं हे शिजायला लागतात, कारण थोडे जाडसर असतात त्याच्यामुळे शिजायला थोडा वेळ लागू शकतो. म्हणून 10-15 मिनटं तरी याला किमान आपल्याला वापरून घ्यायचं आहे. एकदा मध्यंतरी याला पलटून बघायचं आहे आपल्याला, दुसऱ्या साईडला पण आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे 5-10 मिनटांनी याला मी पलटून घेणार आहे आणि मग त्याला कट करायचं आणि तळायचं आहे. आणि माझी सर्वांना एक विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्हाला हे निश्चितच फायद्याची ही रेसिपी ठरेल. याला मी आता झाकून कव्हर करून ठेवणार आहे. या पद्धतीने कव्हर करून ठेवलेलं आहे, याला 5-10 मिनटातच मी पुन्हा पलटवणार आहे. बघा, सबस्क्राईब केल्याने आम्हाला पण मोटिवेशन मिळतं, आणखी नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणू इच्छिते. आणि सोप्या आणि चांगल्या, जे करायला तुम्हाला अगदी सोपं जाईल आहे आणि घरच्या मटेरियलमध्ये तुम्ही करू शकता आणि पौष्टिक पण होऊ शकतं. या पद्धतीने मी आता झाकण त्याचं काढून घेतलेलं आहे, 5-10 मिनटं झालेले आहे आणि याला मी आता पलटवत आहे, कारण थोडे त्या साईडने शिजले आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण त्याला वाफवून घ्यायचं आहे, त्यामुळे या पद्धतीने चमच्याने त्याला आपण असे पलटून घेऊ. आणि आता हे सर्व पलटवणं झाले आहे, याला पण आता मी आणखी 5-10 मिनटं एक साईडनी शिजू देणार आहे. या पद्धतीने हे माझे गट्टू आता पूर्ण दोन्ही साईडनी वाफवले गेलेले आहे. याला मी चम्मचच्या साह्याने याच्यात काढून घेणार आहे ताटामध्ये आणि त्याला थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि त्याला मग नंतर लगेच चाकूने त्याचे 2 भाग करून कट करून त्याला तेलामध्ये फ्राय करणार आहे. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि मग लगेच त्याला
सर्व कसे करायचे ते पण आणि आता मी हे गट्टू असे तळून घेणार आहे, डीप फ्राय करून घ्यायचे आहे छान. हे वाफवल्यामुळे मैत्रिणींना याला जास्त तेल नाही लागत आणि खूप असे स्पायसी पण होत नाही. जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच हे तेलकट पण नाही वाटत. आणि जर तुम्हाला चवीनुसार जर याच्यात ॲड करा वाटत असेल तर तुम्ही पाण्यासोबत दूध पण टाकू शकता भिजवताना. आणि फ्लेवर जर आवडत असेल तर विलायची, जायफळ, जे काही तुम्हाला आवश्यक वाटतं ते तुम्ही टाकू शकता. मी याच्यात जशी विलायची टाकलेली आहे साखर बारीक करत असताना साखरेमध्ये, त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची चव याला येते आणि सुंदर वाटतात. खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती छान वाटतात हे. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, लवकर होणारी, कमी वेळात होणारी आणि पौष्टिक. या पद्धतीने आपले गोलगट्टू तयार झालेले आहेत आणि मी त्याच्या खाली पिठी साखर टाकून त्याच्यावर डेकोरेट करून ठेवलेले आहे. एक सांगण्याचं विशेष असं की हे आपण दुधासोबत आणि चहासोबत नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतो. बिस्किट मार्केटमधले किंवा नानकटही आणतो त्यापेक्षाही हे टेस्टी आणि पौष्टिक होतात. जवळपास 2 पीसेस जरी खाल्ले तरी त्याचं 1 पोळीची कॅलरी आपल्याला, 1 ते 2 पोळ्यांची कॅलरी त्यातनं आपल्याला मिळू शकते. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी आपल्याला निश्चितच आवडली असेल असं मला मनापासून वाटतं. आणि यानंतर पण आपण एक सुंदर सुंदर अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी. तर तेव्हा लाईक शेअर करायला विसरू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबायलाही विसरू नका. आणि लक्षात ठेवा की रेसिपी नवीन नवीन शिकायची आहे, आपल्याला घरी त्या कृती करायची आहे आणि आपल्याला त्याची चवसुद्धा चाखायची आहे. तेव्हा पुन्हा आपला निरोप घेते, धन्यवाद.